ए सरकार 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 देर आहे दुरुस्त आहे। सरकारची भूमिका जरांगे पाटलाचं उपोषण सोडण्यामध्ये उशीर केला पण उपोषण सुटलं याचा आनंद आहे। एखादा व्यक्ती समाजासाठी आपलं जीव टांगणीला लावतो किंवा वेठीस धरतो आणि अशा स्थितीमध्ये सरकारची भूमिका हे उपोषण सोडवण्यासाठी यापूर्वी असायला पाहिजे होती, परंतु उपोषण सुटलं म्हणजे मराठा समाजाचं आरक्षणाचा मुद्दा सुटला का हे समाजाला उत्तर सरकार देईल। मी त्या मी देण्यापेक्षा त्यांनी जो काही वेळ दिला असेल, काय दिलं असेल, काय चर्चा झाली आणि ते सरकारची जबाबदारी आहे। उपोषण सोडवलं ही जबाबदारी आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी सुद्धा सरकारचीच आहे। तोही मुद्दा लवकर सरकार सोडवेल अशी आमची अपेक्षा आहे। दुसरा विषय की आता मुख्यमंत्री महोदयांनी जरांगे पाटलांचं उपोषण सोडवलं आणि मला आमच्या ओबीसी समाजामध्ये प्रचंड संभ्रम या निर्माण झालेला होता, त्यामुळे या सगळ्या आरक्षणावरून, जरांगे पाटलाच्या उपोषणावरून नव्हे तर या आरक्षणावरून मराठा ओबीसीमध्ये जो वाद होता, त्यामुळे आता मराठा ओबीसी समाजाला सुद्धा मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त करण्याची आवश्यकता आहे, विश्वास देण्याची आवश्यकता आहे की तुमच्या आरक्षणाला आम्ही कुठेही धक्का लागू देणार नाही, आम्ही चुकीचं काही करणार नाही, सरसकट ओबीसीचे प्रमाणपत्र आम्ही देणार नाही आणि त्याबरोबर जिथे ओबीसी समाजाचे तरुण आमरण उपोषणाला बसले त्याही ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी यावं आणि आपलं त्यांचंही उपोषण सोडवावं। कारण आता मुख्यमंत्री आपला सरकारला जागोजागी उपोषण सोडवणं आणि आंदोलन समाप्त करणं हेच काम आता शिल्लक आहे, यापेक्षा सरकारकडे दुसरं काम काही आता शिल्लक नाही आणि त्यामुळं त्यांचा अधिकाधिक वेळ सरकारने मुख्यमंत्र्यांनी दोनही उपमुख्यमंत्र्यांनी या आंदोलन मिटवण्यामध्ये उपोषण सोडवण्यामध्ये जरा आपला वेळ घालवावा तर महाराष्ट्रातील जनता निश्चित काही करत आहे अशी शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर दिल्याशिवाय राहणार नाही। मुख्यमंत्र्यांनी असं कुठेही म्हटलं नाही, जरांगे पाटलांची भूमिका की 3 दिवसानंतर आम्हाला सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं, मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं नाही उघड्या सोडताना की आम्ही कुणबी प्रमाणपत्र देणार नाही, त्यामुळे अजूनही ते स्पष्टता नाही की ओबीसी मधला आरक्षण देणार मराठ्यांना की दुसरं देणार नाही। त्यांची चर्चा आता काय झाली ते मला त्यांचे खूप त्यांनी आपले प्रतिनिधी पाठवले, सरकारचा प्रतिनिधी म्हणून भिड्या मास्तर पण गेलेला होता, तोही आता सध्या काल बोललो की त्याची भूमिका सरकारच्या सरकारला शाबासकी देण्यासाठी सरकारचा विश्वास देण्यासाठी गेले होते। आता ते नेमका हा संकाम्या माणूस काय बोलला त्याच्यावरही अनेक गोष्टी आहेत, पण मुख्यमंत्र्यांची भूमिका जर स्पष्ट नसेल तर ओबीसीची भूमिकासुद्धा आम्ही स्पष्ट करू। आम्हाला ओबीसी समाज या राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात कुठलाही विरोध करत नाही, परंतु तो करते देत असताना मराठा समाजाला ओबीसीच्या वाट्यातून देऊ नये ही भूमिका स्पष्ट आहे आणि त्याच्या त्याबरोबरच सरसकट प्रमाणपत्र देण्याला सुद्धा ओबीसी समाजाचा विरोध आहे। हे जर हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं असावं असं मला वाटतं। नाही आता देतील ना, 1.5 वर्ष झालं आहे निवडणुकीला, 5-7 महिने शिल्लक आहेत, 8 महिने आता 8 महिन्यामध्ये देतात की निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा पानं पुसतात। मागच्या वेळेस तसंच केलं, चुकीनं आरक्षण दिलं, चुकीची पद्धत वापरली, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने चपराक दिली की हे आरक्षण तुम्हाला मराठा समाजांना आरक्षण देताना पहिल्यांदा त्यांची सामाजिक आणि शैक्षणिक दोनही याच्यावर तुम्हाला ते सिद्ध करावं लागेल, ही जबाबदारी सरकारची आहे। ते सिद्ध करायचं असेल तर ओबीसीतून देताना आणि त्याबरोबरच त्यांना जर दुसऱ्या पद्धतीचा अवलंब करायचा असेल
तर उद्यापासून पार्लमेंटचं परवापासून अधिवेशन सुरू होत आहे, त्यामध्ये वेगळा आरक्षण मराठा समाजासाठी देण्याची भूमिका जर सरकार स्वीकारू शकले तर सरकारवरचा आणि सीएमवरचा विश्वास वाढेल, नाहीतर पुढे काय होतंय ते महाराष्ट्रातील मराठा समाज बघेल.